तर त्यामध्ये आपल्याला वर्गीकरण या घटकामध्ये तीन उपघटक आहेत, शब्दसंग्रह, आकृत्या आणि संख्या. या तीन उपघटकांना मिळून आपल्याला पाच प्रश्न दरवर्षी आपल्या शासकीय परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत आलेले दिसतात आणि त्यांचा अभ्यास आपण कालही शब्दसंग्रहासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या आलेल्या शब्दांचा अभ्यास केला. अगदी आपलं शब्द संपत्ती किती असावी, इतर विषयांमधील ज्ञान किती असावं, सामान्य ज्ञान किती असावं, याचा वेध घेणारे हे प्रश्न असतात. आणि आज आपल्याला त्याच घटकातील दुसरा उपघटक आकृत्या याकडे आपण बघणार आहोत. तर यामध्ये या आकृत्या घटकामध्ये आपल्याला काही बाबींकडे लक्ष द्यावं लागेल की आकृत्यांची जे काही आपल्याला प्रश्न दिलेला आहे या प्रश्नातील आकृत्यांची रचना किंवा त्यांचा आकार हा कसा आहे. ती रचना जर ध्यानात आली तर आपण अगदी काही वेळात, काही 1 मिनिटाच्या आत आपण त्या आकृतीच्या उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. त्याचप्रमाणे आकृत्यामध्ये जे आकार आहेत वेगवेगळे, त्या आकारांचा आपल्याला बारकाईने विचार करावा लागेल, म्हणजेच निरीक्षण शक्ती आपल्याला या ठिकाणी आपली वापरावी लागेल. तार्किक विचार, तर्क सुद्धा आपल्याला करता आला पाहिजे. पहिली आकृती, दुसरी आकृती, तिसरी आकृती आणि चौथी आकृती, या तिघांमध्ये तीन आकृत्यात काहीतरी साम्य आहे आणि एक आकृती अशी आहे की त्यामध्ये काहीतरी वेगळेपणा सापडेल आपल्याला. त्यानंतर आणखी दुसरा जो भाग आहे त्यातला, की त्या आकृत्याच्या आतील जो भाग दिलेला असतो त्या आतील भागाकडं आपल्याला बारकाईने निरीक्षण केलं पाहिजे. आतील भागामध्ये कोणकोणते बदल झालेले आहेत, ते बदल जर आपल्या लक्षात आले तर आपण योग्य उत्तरापर्यंत जाऊ शकतो. हेही आपल्याला या ठिकाणी महत्वाचं आहे. त्याचप्रमाणे या आकृत्यांमध्ये काही रेषा दिलेल्या असतात, मग काही लहान रेषा असतील, काही मोठ्या असतील, किंवा काही बिंदू दिलेले असतात, टिंब दिलेले असतात, काही छोटे वर्तुळ दिलेले असतात, किंवा काही त्रिकोण चौकोन असे छोटे छोटे आकार सुद्धा द्या आपल्याला दिलेल्या प्रश्न आकृतीत दिलेल्या असतात. काही चिन्ह असतात, काही संख्या, कधी कधी संख्या सुद्धा दिलेल्या असतात. त्यांचं स्थान, त्या ज्या रेषा असतील, ते बिंदू असतील, तर त्यांचं स्थान कोणतं आहे, त्यांची दिशा कोणती आहे, ती घड्याळाच्या दिशेने आहे की घड्याळाच्या विरुद्ध दिशेने आहे. घड्याळाच्या दिशेने असेल तर आपण घटीवत म्हणतो त्याला, म्हणजे क्लॉक वाईज. आणि घड्याळाच्या विरुद्ध दिशेने त्यातील चिन्ह जर फिरत असतील तर आपण म्हणतो त्याला अँटी क्लॉक वाईज, म्हणजेच प्रतिघटीवत. तर हे आपल्याला या ठिकाणी खूप महत्वाचं आहे. त्याचप्रमाणे याच आकृतीमध्ये कधी कधी आपल्याला आरशातील आणि पाण्यातील प्रतिबिंब जसं दिसतं त्याचाही थोडासा या ठिकाणी कधी कधी समावेश केला जातो, जास्त करून नाही. परंतु तो त्यासाठी त्या घटकासाठी आपले वेगळे प्रश्न आहेतच, परंतु आपल्याला घटात न बसणाऱ्या आकृती दिलेल्या असतील तर ती उलटे वेगवेगळ्या प्रकारच्या आकृत्या दिलेल्या असतात आणि एक डावीची उजवी झालेली दिसेल, म्हणजे ती उलटी झालेली दिसणार नाही. हे आपल्याला कधी कधी अशा प्रश्नामध्ये आपल्याला त्यामध्ये समावेश केला जाऊ शकतो. परंतु जास्त करून आपल्याला त्या आकृत्यातील रचना, आकार, त्या आकृत्याचा आतील भाग, त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये किती रेषा आहेत, त्याच्यामध्ये किती बिंदू आहेत, किती चिन्ह आहेत, किंवा त्याची स्थान, त्यांचं स्थान कुठं आहे, वरील बाजूस आहे, खालच्या बाजूस आहे, डाव्या कोपऱ्यात आहे, उजव्या कोपऱ्यात आहे, मधोमध आहे, ही आपल्याला ठिकाणी महत्वाचं आहे. त्यांची दिशा कोणती आहे, डावी उजवी आहे का, वरची खालची आहे का, हे आपल्याला पाहावं लागतं. त्याचप्रमाणे आत्ताच सांगितल्याप्रमाणे घड्याळ्याची दिशा आणि घड्याळ्याच्या विरुद्ध घड्याळ्याच्या काट्यांची दिशा आणि घड्याळ्याच्या काट्याच्या विरुद्ध दिशा, हे आपल्याला या ठिकाणी महत्वाचं आहे. तर आपण या घटकाला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला असं सांगू इच्छितो की आपल्याला आपली निरीक्षण शक्ती खूप या ठिकाणी चांगली पाहिजे. एखादी चूक सुद्धा आपले 2 मार्क जाऊ शकतात, घालू शकतात. म्हणून आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना मी या ठिकाणी मुद्दाम सांगतो इथं की आपलं निरीक्षण कोणतंही प्रश्न आला तर तिथं आपलं अतिघाई आपल्याला संकटात नेऊ शकते. म्हणून अतिघाई 2-2 संकटात ने आणि 2-2 मार्क खाई असं मी माझ्या विद्यार्थ्यांना कायम सांगत असतो. म्हणून आपल्याला या ठिकाणी घाई करायची आवश्यकता नाही. प्रत्येक गोष्टीचं निरीक्षण, त्या आकृत्यातील प्रत्येक छोटीशी बाब असेल तिचंही निरीक्षण आपल्या या ठिकाणी महत्वाचं आहे. तर आपण या ठिकाणी या घटकामध्ये आपल्या शासकीय परीक्षेला आलेले काही प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत आणि सॅम्पल वाईज इतरही प्रश्न आपण पाहणार आहोत. तुम्ही सर्वच मुलं हुशार आहात, परंतु आणखी आपल्याला
आपल्या गुणांच्या माध्यमातून आपली हुशारी या ठिकाणी आपल्याला दाखवण्याची संधी आपल्या जिल्हा परिषदेने दिलेली आहे. आपल्याला राज्यात राज्याच्या गुणवत्ता यादीत चमकण्याची सुद्धा संधी या ठिकाणी मुद्दाम म्हणून या लेक्चरच्या माध्यमातून तज्ज्ञ शिक्षकांच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त करून दिलेली आहे. तर या ठिकाणी आपण जाऊया 2019 प्रश्नाकडं. तर तुम्हाला हा प्रश्न दिसतोय का बाबा? प्रज्वल प्रश्न दिसतोय का तुला? प्रज्वल आहे का? प्रज्वल सर 2000 इथं बघा माझ्याकडं गटात न बसणारी आकृती ओळखा. प्रश्न आपल्या 2019 प्रश्न पत्रिकेत आलेला आहे. बघा इथं एक आकृती आहे, इथं दुसरी आकृती आहे, इथं तिसरी आकृती, इथं चौथी आकृती आहे. आता मला या ठिकाणी पहा, पहिल्या आकृतीचं निरीक्षण जर बारकाईने केलं त्या आकृतीचे काय केलेले आहे, चार समान भाग केलेले आहेत. दुसऱ्या आकृतीचे किती भाग केलेले आहेत? आदित्य 8 केलेले आहेत. आणि त्या ठिकाणी तिसऱ्या आकृतीचे प्रज्वल किती भाग केलेले आहेत? 8 आहेत. आणि रंगवलेले किती आहेत? 2. आदित्य, आता आदित्य डांगे आहे का? हो सर. सांग बरं मला चौथ्या आकृतीत एकूण किती भाग केलेले आहेत? 6 आहेत नक्की. आणि त्यात किती रंगवलेले आहेत? 3. बर, आता मला या ठिकाणी सांगायचं की या भागात न बसणारी आकृती कोणती असेल. आता मी निरीक्षण केलेलं आहे, इथं केले भाग 4, रंगवलेत 2, दुसऱ्या आकृतीत केलेले भाग 8, रंगवलेत सर 3 नंबरची आकृती, तिसऱ्या 3 नंबरची आकृती 8, रंगवले 2, आणि चौथ्या आकृतीत केलेले 6, आणि रंगवलेले आहे 3. सर सर 3 नंबरची आकृती. बर, का बर 3 नंबरचं आला असेल? सर मी सगळ्यांचा अंश छेदत लिहिताना 1 अंश 2 1 अंश 2 येतो. बर, मग त्याला आपण अपूर्णांक घटक आपण या सत्रामध्ये चौथीच्या दुसऱ्या सत्रात शिकलोय आपण. मग त्यामध्ये आपण शिकलेलो आहे केलेले आकृतीचे केलेले एकूण भाग आपण रेषेच्या कुठं लिहितोय? रेषेच्या खाली लिहितो, छेद म्हणून लिहितो. मग आता ह्या पहिल्या आकृतीत आपण केलेले भाग आहे 4, आणि वरचे रंगवलेले हा एक आणि हा एक, त्याला आपण घेतलेले सुद्धा म्हणतो किंवा रंगवलेले सुद्धा म्हणतो. मग आता हा अपूर्णांक झाला. प्रज्वल वाजपर्यंत काय अपूर्णांक झालाय? 2/4 म्हणजे 1/2 झालाय. हा 2/4. दुसरा अपूर्णांक आहे केलेले भाग आहेत 8, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, आणि रंगवलेले आहेत 4. पुढची आकृती आहे केलेले भाग 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, आणि घेतलेले किंवा रंगवलेले म्हणून आपण त्यांना किती छायांकित केले, किती रंगवलेले भाग आहे? 2 म्हणजेच रंगवलेले 2. आणि पुढचा जो आहे तर त्या षटकोनाची 1, 1, 2, 3, 4, 5, 6 6 केलेले आहेत आणि त्यापैकी छायांकित केले म्हणजे रंगवलेले आहेत 1, 2, 3. आता आपल्याला पण स्कॉलरशिपचे विद्यार्थी आपल्याला त्याचे अतिसंक्षिप्त रूप सुद्धा करता आलं पाहिजे. जेव्हा छेद आणि अंश पहा त्यांचं निरीक्षण केलं तर आपल्याला छेदाच्या निमपट जर अंश असेल तर ती संख्या निम काय असते? अर्धा असते. म्हणजेच आपण या ठिकाणी याला भागात भागकार केला तर 1 + 1 = 4, म्हणजे त्याचं छोटं रूप झालं 1/1/2 किंवा 1/2 असं म्हटलं तरी चालेल. पुढचा आहे तसं 4 × 4 = 8, याचही छोटं रूप झालं 1/2. आता याच 2 × 2 = 8, याच छोटं रूप झालं 1/4, याच छोटं रूप झालं 3 × 3 = 6, म्हणजे 1/2. आता इथं जर आपण पाहिलं तर 1/2 आपण अपूर्णांक घटकात शिकलोय, याला अर्धा म्हणतात, यालाही अर्धा म्हणतात,
याला यार ना म्हणतात, परंतु एक अवच्छेद चारला काय म्हटलं जात? प्रज्वल सांग बरं, याला काय म्हटलं जात एक अवच्छेद चारला? पाय पाव म्हटलं. अगदी बरोबर आहे. एक ध्यानात ठेवायचं आपल्याला, अपूर्णांकामधले पाव अर्धा पाऊल हे आपण कधी चुकायचं नाही. अगदी झोपेतून उठवलं, सांग बरं पाव म्हणजे किती, अपूर्णांकाच्या रूपात सांग. आपले एक अंशेद चार असं सांगता आलं पाहिजे. अर्धा म्हटलं एक अंशेद दोन, पाऊल म्हटलं का तीन अंशेद चार, अगदी आपल्या गळे उतरलं पाहिजे, म्हणजे चुकायचंच नाही ते. आता त्यात आणखी पुढे गेलो आपण ते अपूर्णांक भाग आपण पुढचं इकडं थांबूया. सव्वा असतो, सव्वा कधी वापरला जातो? एक पूर्ण वस्तू असते तिला पाव जोडला जातो, त्यावेळेला त्या सव्वाला पावला सव्वा असं शब्द जोडला. दीड म्हटलं एक आणि अर्धा, आणि त्याला पुढे पुढे जाऊन आपण त्या अर्ध्याला साडे शब्द वापरतो. पाहुण असेल तर पाहुणे शब्द वापरतो. मग या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण कल्याणी सरांचा असेल किंवा दुसऱ्या सरांचा असेल त्यामध्ये आपण पावर्धा पाहुण पाहुणी किंवा पूर्ण नाही निवल सरांनी सांगितलं पाहुणे म्हटलं का माग आत करायचं, म्हणजेच काय पूर्ण नाही. म्हणजे अशा पद्धतीनं प्रत्येक शिक्षकाची ट्रिक आपण ती ध्यानात ठेवली पाहिजे आणि आपलं दृढीकरण या ठिकाणी झालं पाहिजे. मग आता या ठिकाणी तिसरा पर्याय का आला? तर या ठिकाणी अर्धा भाग रंगवला, इथं अर्धा रंगवला, इथं अर्धा रंगवला, आणि मात्र तिसरा जो पर्याय आहे तिथं मात्र केलेले भाग आठ होते आणि रंगवलेले भाग छायांकित केलेले भाग फक्त दोन होते. आठ पैकी दोन म्हणजे पाव झाला आणि बाकीचे अर्धा अर्धा होते. म्हणून आपल्याला मागील 2019 प्रश्नपत्रिकेने एक प्रश्न आहे त्याचं उत्तर आलं तीन. आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे 2018 साल. तुम्हाला हे व्यवस्थित दिसतंय का पावलं? हा प्रश्न दिसतोय की 2018 पहिला पर्याय, दुसरा पर्याय, तिसरा पर्याय, चौथा पर्याय. पवार सर दिसतंय का व्यवस्थित? हॅलो दिसतंय ना सर. तिसरा पर्याय थोडा दिसत नाही. तिसरा दिसत, बरं बरं. आता दिसतोय का? हो सर दिसतोय. आता पहिला पहिला जो पर्याय तर तिथं जो चौकोन दिसतोय त्या चौकोनात या ठिकाणी चौकोनाचे चार भाग केले दिसतात आपल्याला आणि त्यातला किती रंगवलाय? एक भाग रंगवलाय. इथं काय केलेलं आहे या त्रिकोणात काय केलेलं आहे बरं? किती भाग केलेले पहा बरं. सर चार भाग केलेत. चार भाग केले आणि एक रंगवलं, एक खाय घेतलं. इकडे खाली काय केलेलं आहे बघा बघा? षटकोन. षटकोन आहे आणि सहा भाग केलेले. षट षट म्हणजे सहा. आपण भाषेमध्ये सुद्धा शिकलो षण्मासिक शिकलो का नाही? षण्मुख. षण म्हणजे सहा, षट म्हणजे सहा, आणि षण्मासिक म्हणजे सहा महिने प्रसिद्ध होत ते. तसं मग इथं षटकोन ज्याच्यात सहा कोण आहे ती आकृती षटकोन. मग त्यातलं किती रंगवलाय फक्त एक? हा सहा पैकी एक रंगवलाय. पुढची आकृती आहे एक वर्तुळ आहे, वर्तुळाचे किती भाग केले मोजून पाहू आपण प्रत्यक्ष मोजून. एक दोन तीन चार पाच सहा सात आठ. आता बाकीच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा आपलं आपलं उत्तर आपल्या वहीत तयार ठेवायचंय. आपण बघूया कोणतं उत्तर निघणार आहे. बाकीच्या विद्यार्थ्यांनी असं काही नाही समजायचं आपल्याला येत नाही. तुम्ही सुद्धा आहात, परंतु आपलं बघू ना डिस्टर्ब होऊ नये म्हणून आपण काही मुलांना यामध्ये बोलण्याची संधी देतो. म्हणजे सर्व माईक चालू झाली एकदम, तर मी काय बोलतो तुम्ही काय बोलता मलाही समजणार नाही, आपलं लेक्चर चांगलं होणार नाही, म्हणून आपण तुम्ही काय घ्यायची नाही. आता बघा, आता मी पहिला पर्याय विचार केला तर केलेले भाग आहे चार, रंगवलेला भाग आहे एक. पुढचा पर्याय आहे या त्रिकोणाचे एक दोन तीन आणि चार भाग केले, रंगवलेला भाग आहे एक. पुढची आकृती आहे
जे आहेत केलेले भाग सहा आणि रंगवलेले भाग आहे फक्त एक आणि चौथी जी आकृती आहे तिचे केलेले भाग मोजू आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि रंगवलेले आहेत एक दोन. मग आता आपल्याला या ठिकाणी काय वाटतं बरं सर? चार नंबर. चार नंबर का बरं? चार नंबर तुम्ही सगळ्या आकृती एक एक भाग रंगवलेला आहे फक्त या चार नंबरच्या आकृती दोन भाग रंगवलेले आहे सर. तीन नंबर आहे. बर आपलं जे असत प्रत्येकाने आपलं आपलं उत्तर वैक मांडून ठेवा. बाकीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा सूचना आहे तर तुम्ही सुद्धा सहभागी आहात आणि तुमचं किती बरोबर आले किती चुकले हे तुम्ही नंतर आपण आपल्या मनाने पाहायचं खाली मोजायचं. मग आपलं काही चुकलं होतं का? आपण कसा विचार केला? आपला कसा विचार करायला पाहिजे होता? या ठिकाणी बघा मी अगोदर सांगितलं आपल्याला अपूर्णांक घटक चांगला समजलेला पाहिजे. पाव अर्धा पाऊन आपण विसरायचंच नाही आणि त्याचं संक्षिप्त रूप समजा आता या ठिकाणी कधी संक्षिप्त रूप करावं लागतं छोटं रूप करावं लागतं तेही करून घ्यायचं आणि मग आपल्याला असं लक्षात येईल कोण पाव आहे कोण पाऊन आहे कोण अर्धा आहे किंवा त्याच्यापेक्षा वेगळाच एखादा पर्याय आहे का. पण बघूया याला काय म्हटलं जातं पाव. याला काय म्हटलं जातं पाव. म्हणजे पहिल्या आकृतीत पाव रंगवलाय दुसऱ्या आकृतीत पाव रंगवलाय तिसऱ्या आकृतीला आता याच छोट रूप करता येईल आपल्याला एक अंश आहे त्याचा आणखी छोट करता येत नाही. आता चौथ्या पर्यायकडे आपण याच छोट रूप करता येत अंशाच्या छेदाला भागायचं अंशाच्या ठिकाणी जो पाढा असेल तो पाढा मोजायचा आपण आणि तो कुठपर्यंत मोजायचा छेद किती आहे तिथपर्यंत. मग आता बे क बे बेचो आठ याचं रूप म्हणजे चार. आता बघा आता तुमचं उत्तर बदलायला पाहिजे. मला वाटतं एक अंश जिथं पाव रंगवलाय इथं या त्रिकोणाचे चार सारखे केले पाव रंगवलाय तिसऱ्या पर्यायात सहा केली आणि एकच रंगवलाय. आता एक वर्तुळ आहे त्याच्या आठ केले दोन रंगवले त्याचा आधी संक्षिप्त एक अंश चार म्हणजे इथं पाव रंगवला इथेही पाव इथं पाव नाही इथं पाव. मग आता तिसरा पर्याय तिथं पाव भाव रंगवलेला नाही म्हणून आपल्याला या ठिकाणी कोणतं उत्तर काय लागतंय तिसरा पर्याय. म्हणजेच कोणीतरी चौथा सांगितलं त्यांनी फक्त काय केलं चौथा ज्यांनी सांगितलं त्यांनी फक्त हे रंगवलेले भाग मोजले परंतु प्रत्यक्षात त्या आकृतीचा कितवा भाग रंगवलेला आहे ते रंगवलेले भाग म्हणजे कितवा पाव आहे का अर्धा आहे का पाऊन आहे का इतर काही आहे हे त्यांनी शोधण्याचा प्रयत्न केला नाही. म्हणून आपली तार्किक बुद्धिमत्ता म्हणजे आपल्या तर्क करण्याचं या ठिकाणी शिकलं तर्क म्हणजे अनुमान करायचं विचार करायचा हे का आलं असं इथं काय असेल इथं जर पाव असेल इथं पाव असेल तर इकडे काही तर संबंध आहे का हे आपल्याला शोधलं पाहिजे. म्हणजे आता आणखी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला या ठिकाणी चपातीचं उदाहरण देतो. पा एक वस्तू आहे एक वस्तू म्हणजे आपण चपाती समजू अगदी गोल गरगरी तिचे किती भाग केले चार केले हे पहिले केलेले भाग इथं दिसतात आपण त्या चारातलं एक भाग घेतलं म्हणजे पाव भाग घेतला म्हणजे आपण त्याला चतकोर म्हणतो किंवा आपल्या आजी बाबा किंवा जे थोडेसे ग्रामीण भागातले लोक आहेत ते चोखंड म्हणतात काय म्हणतात चोखंड काही चतकोर म्हणतात आणि आपल्या गणिताच्या भाषेत आपण त्याला पाव म्हणजे किती चपाती तुम्ही खाल्ली पाव परत दुसरा मुलगा आहे पा पुन्हा दुसरी चपाती घेतली तिचे सुद्धा चारच भाग केले एक दोन तीन चार ते मात्र समान करायचे आणि त्याने सुद्धा चार भागातला एकच भाग खाल्लाय म्हणजे पाव खाल्ली. आता चपाती सुद्धा पुन्हा तिसरा मुलगा आहे चपाती त्याच मापाची सारखीची प्रत्येकाची चपाती त्या चपातीचे किती तुकडे केलेत आता सहा केले म्हणजे छोटे छोटे झाले पाव असेल चारच तुकडे केले तर ते मोठे असतील आणि सहा केले तर ते चपाती तुकडे आणखी काय होती छोटे छोटे होती.
जस पेरू का आपला पेरू चे चार फोडी केले सारखे तसंच प्रकारे पेरूचे पेरू कापलाही आणि त्याचे सहा फोडी केले एक फोड छोटी असेल पेरू कापला चार फोडी केले तर त्याच्यातली चार मधली एक फोड मोठीच असती पावस आणखी छोट छोट करीत गेलो आपण वाढवले तुकडे त्या वस्तू छोटी छोटी होत जाते तिचा भाग हा छोटा होतो मग इथं त्यांनी त्या चपातीतला सहावा तुकडा खाल्ला म्हणजे छोटी त्याची चपाती पावपेक्षाही कमी झाली इथं पुन्हा तीच चपाती त्याच मापात चपाती कुठच्या मुलाला दिली आपण तिथे मात्र करताना आठ तुकडे केले मग आठ तुकडे केल्यावर त्यांनी किती त्या आठ तुकड्यातलं दोन तुकडे खाल्ले मग आता आठ तुकड्यातले दोन तुकडे म्हणजे चार तुकडे केले पुन्हा त्याचे निम्मे निम्मे केले तर आठ झाले म्हणजे आणखी छोटे झाले परंतु त्यांनी काय केले त्यातले दोन तुकडे खाल्ले म्हणजेच एक पाव एका पावाचे दोन केले ते खाऊन घेतले त्यांनी मग आता या ठिकाणी यांनी पावच खाल्ली यांनी पाव खाल्ली यांनी पाव खाल्ली म्हणजे चौथा भाग या ठिकाणी त्या चपातीचा खाल्लाय परंतु यांनी चौथा नाही खाल्ला यांनी त्या चौथ्यापेक्षाही छोटा सहावा भाग खाल्ला म्हणून आपल्याला या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन असं तार्किक विचार करा किंवा अशाही पद्धतीने तुम्ही हे उत्तर शोधू शकता 2018 साली आलेला प्रश्न आहे म्हणजेच आपल्याला अगदी सहज सरळ सरळ प्रश्न कधीही दिलेले नसतात आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया का प्रज्वल समजलं का तुला हो सर तुझं उत्तर काय होतं प्रज्वल ऑप्शन थ्री आणि चौथं ऑप्शन कोणाचं होतं चौथा पर्याय आदित्यचा होता का असं छोटी छोटी चूक सुद्धा आपल्याला मी सांगितलेल्या आमच्या विद्यार्थ्यांना अति काही संकटात नाही दोन दोन मार्क खाई आपले दोन मार्क खाल्ले जातात तर आपण आता दुसरा प्रश्न पाहूया दिसतोय का बाबा हे प्रश्न दिसतायत का तुम्हाला नाही दिसत आता दिसतय बर तुमची स्क्रीन झूम करा मोबाईलची सर वरचे वरचे नाही दिसत आहे वरचे हे नाही दिसत हो ते नाही दिसत नाही का आता माझ मोबाईल तर जागेवर मोबाईल नाही हल्ला अगोदरची पण आपण तिथंच लावलेलं होतं कागद नाही फळ्याच्या तुलनेत आकृती जास्त वाईट आहे त्याच्यामुळे ते चमकत आहे बर पण मग थोडस जवळ करू का ते हातात धरू का हा मोबाईलच्या जवळ धर हातात धरा बरं थोडस आता दिसतंय का बघा बरं हो सर हो सर दिसतंय हो दिसतंय दिसतंय लाईट बंद करू एक नाही नाही आता दिसतंय व्यवस्थित बर आता बघा यामध्ये आपल्याला विचारलेली घटात न बसणारी आकृती ओळखा आता इथं चार आकृत्या दिलेल्या आहेत आपल्याला पहिला पहिली आकृती दुसरी आकृती तिसरी आकृती आणि चौथी आकृती आता बघा बरं चांगलं निरीक्षण करा बरं आपल्याला कोणती आकृती यातून गटातून बाहेर काढावं लागेल पहिली बर अजून मला विचार करू द्या बाकीच्यांना चौथी पहिली कोणा कोणाच्या आली बर पहिली पहिलं उत्तर प्रज्वल आलं का सर आदित्य डांगे तुझं कोणतं आलं माझं पहिलं आदित्य वरगुडे सर दुसरं अरे वा हर्षदा आहे का हर्षदा नाही प्रज्वल आहे का येस सर प्रज्वल तुझं कोणतं उत्तर आलं चौथं अरे वा सगळ्यांनी वेगवेगळे उत्तर दिले बरोबर पुन्हा एकदा विचार करा बरं
दांगे तो माइक बंद ठेव, बोलून बोलणं झालं की बंद करायचा माइक का? चांगलं निरीक्षण करा, या ठिकाणी पहिल्या आकृतीत काय केलेलं आहे, तीन भाग आहेत. चौथ्या आकृतीत चार भाग आहेत, तिसऱ्या आकृतीत चार आहेत, चौथ्या आकृतीत चार आहेत. सर पहिली पहिली का बरं पहिली सर, बाकीचे सगळ्याला चार चार कप्पे आलेले आहे, पहिल्याला तीन कप्पे सर चौथी. अगदी अगदी बरोबर आहे. प्रत्येक दुसरी आकृती, तिसरी आकृती, चौथी आकृती यांचे काय केलेले आहेत, चार भाग केलेले आहेत, चार समान भाग केलेले आहेत. आणि पहिल्या आकृतीत चार समान भाग न करता किती केलेले आहेत, तीन आहे. समजतंय का? दुसऱ्या पद्धतीने उत्तर येतोय. सांग बरं. त्रिकोणाला बाय तीन बाजू आहे म्हणून त्याचे तीन समान भाग केले, चौकोनाला चार बाजू त्याचे चार केले, चौकोनाला परत चार बाजू त्याचे चार केले, षटकोनाला सहा बाजू त्याचे परत चार कसे केले म्हणून चौथा पद आहे. तुझा चौथा आहे. मग आता म्हणजे तुला वाटतं सहा भाग करायला पाहिजे का, असं म्हणायचंय का तुला? यस सर. थोडस पुढे गेलं तर आपण तुझ्या पद्धतीने विचार करावा लागेल, त्या ठिकाणी सहा भाग व्हायला पाहिजे होते, परंतु या ठिकाणी काय केलंय आपल्याला फक्त चारचा जो प्रश्न करता असेल किंवा ज्यांनी प्रश्न निर्मिती केलेली आहे त्याच्या प्रश्न निर्मितीचा अँगल हा वेगळा असू शकतो, त्याला फक्त चार चार भाग करायचे होते, म्हणून कदाचित त्यांनी काय केलं असेल दुसरा तिसरा आणि चौथा प्रश्न याच्यामध्ये आकृतीचे चार भाग केले आणि पहिल्या आकृतीचे त्याने तीन केले, म्हणून हा प्रश्न थोडासा तुझ्या अँगलनी सुद्धा बरोबर आहे. मग कधी कधी प्रश्न कर्त्याचा किंवा प्रश्न निर्मिती करणाऱ्याचा जसं विचार असेल त्या पद्धतीने प्रश्न तयार होतात, कधी कधी अगदीच ते 100% बरोबर असतील असंही नाही, म्हणून आपण तसाही विचार केला तरी चालेल, परंतु या ठिकाणी जास्त म्हणजे ज्या बाकीच्या मुलांनी जसा विचार केला की त्या ठिकाणी चारच भाग केलेले आहेत, तर त्या अँगलनी त्यांनी पहिलं उत्तर या ठिकाणी काढलेलं आहे की प्रत्येकाचे चार समान भाग केले, पहिल्या आकृतीत मात्र तीन केलेत. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. बघा इथं हे दिसतोय का, प्रश्न दिसतोय का तुम्हाला पावर, दुसरा प्रश्न दिसतोय का? हे स्वस्तिक आहे, स्वस्तिक आहे, चार स्वस्तिक दिले, त्यामध्ये काहीतरी वेगवेगळे चिन्ह दिलेले आहे, बघा बरं एकदा दिसतायत ना? हो सर. मी तुम्हाला या घटकाच्या सुरुवातीला सांगितलेलं आहे की आपल्याला दिलेल्या आकृती ज्या रेषा आहेत, जे चिन्ह आहेत किंवा जे छोटे काही छोटे छोटे आकार दिलेले असतील किंवा घड्याळ्याची दिशा असेल किंवा त्या चिन्हांची जागा असेल, तर त्याप्रमाणे आपल्याला विचार करणं या ठिकाणी अपेक्षित असतं. मग आता तुम्ही मला सांगायचं पहिल्या आकृतीत जो सगळ्यांमध्ये स्वस्तिक आहे आणि त्या स्वस्तिकाच्या चारही भागामध्ये चार प्रकारच्या आकृत्या दिलेल्या आहेत, एक भरीव वर्तुळ आहे, पुढे आहे त्रिकोण आहे, एक चौरस आहे, मला वाटतं एक वर्तुळ आहे, पुढच्या आकृतीत त्याच आहेत, तिसऱ्यातही त्याच आहेत, चौथ्यात आहे, फक्त त्यांची जागा बदलली. मग ही जागा बदलली तर आता तुम्ही मला सांगायचं कोणता पर्याय, कोणत्या तिघांचा एक साम्य गट तयार होतोय, सारखेपणा आहे त्यांच्यामध्ये आणि चौथा पर्याय असा एक कोणीतरी सापडेल आपल्या चौघांमधून. तर ऑप्शन फोर आहे. ऑप्शन फोर. प्रज्वल बोलला का? यस सर. बर, मला आता आदित्यची अपेक्षा. आदित्य डांगे,
सर तिसरा तिसरा पर आणि वर घुडे आहे का वर घुडे आदित्य हो सर बर बाकीच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा आता मला तुमच्यापर्यंत पोहोचता येत नाही म्हणजे माईक नसल्यामुळे परंतु तुम्ही तुमचं उत्तर तुमच्या वहीत लिहा आणि का तेही त्याचा विचार करायचा आहे वरगुडे आदित्य वरगुडे तू काय उत्तर सांगितलं तिसरा तिसरा बर तुझं तिसरं उत्तर आहे का बरं तिसरा आलं सर प्रत्येकाच्या शेजारी त्रिकोण आणि गोल आहे गोल हा आणि वेगळे तिसऱ्याला तिसऱ्याला वेगळे आणि चौथ्यात आहे ना बघा बरं आता सगळीकडे गोल आहे ना विरुद्ध बाजूला आहे पण चौथ्या गोल सारख्या बाजूला आहे शब्बास शब्बास म्हणजेच मी म्हटलंय विचार करायला या ठिकाणी खूप संधी आहे आपल्या मेंदूने विचार केला पाहिजे अरे यात काहीतरी सारखेपण आहे आणि यात याच्यात नाहीये त्यांचं काय सारखेपण आहे कोण कोणाच्या समोर आहे कोण कोणाच्या शेजारी आहे त्याची काही दिशा आहे का घड्याळ्याच्या काट्याच्या उलट दिशेने का सरळ दिशेने किंवा फक्त त्याचं स्थान कोणतं आहे तर इथं स्थानावरून आपण पाहणार आहोत पहिल्या पर्यायामध्ये एक रिकाम वर्तुळ आहे आणि दुसरं भरीव वर्तुळ आहे दिसतंय का तुम्हाला पहिल्या पर्यायात आणि ते एकमेकाच्या विरुद्ध दिशेला आहे समोरासमोर आहे पहिल्या पर्यायात दुसऱ्या पर्यायात सुद्धा पाहत ते एकमेकाच्या विरुद्ध आहे तिसऱ्या पर्यायात सुद्धा काय आहेत ते एकमेकाच्या विरुद्ध आहेत समोरासमोर आहेत चौथ्या पर्यायात पहा बरं भरीव वर्तुळ आणि रिकाम वर्तुळ एकमेकाच्या विरुद्ध दिशेला आहेत का समोरासमोर आहेत का नाहीयेत म्हणजेच आपली निरीक्षण शक्ती इतकी चांगली पाहिजे प्रत्येकाचं स्थान कुठं आहे त्याची कुठं जागा बदलते हे आपण पाहिलं पाहिजे म्हणून या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांनी या चौथा पर्याय या ठिकाणी तुम्ही उत्तर त्याचं आहे तुमचं बरोबर आलं असेल तर टिक मार करा नसेल तर फुली मारा म्हणजे तुम्हाला हेही समजेल की आपला विचार कुठं कमी पडलाय किंवा आपल्याला कोणत्या पद्धतीनं त्या ठिकाणी निरीक्षण सह त्याचा तर्क लावता आला पाहिजे आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया आता प्रश्न या ठिकाणी दिसतोय का पाहा बरं सगळ्यांना हो दिसतोय बर प्रश्न आहे 2019 या शासकीय प्रश्नपत्रिकेतील प्रश्न आहे आपल्याला विचारलेला आहे गटात न बसणारी आकृती ओळखा दिसतंय सर्वांना का थोडं लांब धरू कागद प्रश्न दिसतोय हो सर दिसतोय बरं मग आता बघा बरं विचार करून पहिला पर्याय दुसरा पर्याय तिसरा पर्याय चौथा पर्याय सर ऑप्शन कोणता छोटी दांडी ना एका वेगळ्या म्हणजे पहिल्याच्या सारखी जे दुसऱ्याच्यात आणि पहिल्याच्यात तिरपी केली सारखी झाली परत वाकडी केली सारखी झाली पण चौथ्या पर्यायात वेगळी काय वेगळी बर पहिला दुसरा आणि तिसरा पर्याय ना क्लॉकवाईज फिरतोय पण चौथा पर्याय अँटी क्लॉकवाईज फिरतोय अरे वा कोण बोलणार रे प्रज्वल का कोणी प्रज्वल अरे वा प्रज्वल चांगला विचार केलाय तू तर पहा मी अगोदर सांगितलं घटक शिकताना आपल्याला घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने त्याला क्लॉकवाईज म्हणायचं घड्याळ्याच्या विरुद्ध काटे अँटी क्लॉकवाईज म्हणजे मराठीत त्याला घटीवत घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने आणि प्रतिघटीवत विरुद्ध दिशेने मग आता तीच थिअरी इथं वापरलेली आहे मग आता मी थोडस फळ्यावर दाखवतो तुम्हाला हाच प्रश्न फळ्यावर समजून सांगतो
हो सर हो सर बर माता या ठिकाणी पा घड्याळाचा काटा कोण त्याची दिशेने फिरतोय उजवीकडे असं असं फिरला का नाही उजवीकडे हे पा या इथलचा जो कोण आहे आणि त्यामध्ये जो आपल्या भरवी टिंब आहे भरवी वर्तुळ दिसतंय तर त्याची दिशा कोणत्या बाजूला आहे या घड्याळाच्या काटा ही सुद्धा दिशा पाहिलं तर टिंबाची हे जो कोण आहे त्याची दिशा घड्याळाच्याच काट्याने आहे घड्याळ काट्याच्या दिशेने आहे ना आठ आहे या ठिकाणी काटा असा पुढे पुढे गेला घड्याळाच्या काट्याची दिशा अशी राहते इकडे जात असते इथं सुद्धा असा काटा पुढे पुढे गेला म्हणजे ही दिशा सुद्धा घड्याळाच्या काट्याची दिशा आणि ही दिशा इथं पहा हा जो कोण तयार झाला या कोणाची दिशा कशी आहे वर जाणारी वर जाणारी म्हणजेच काय झाली घड्याळाच्या काट्याच्या उलट दिशेने ही दिशा कशी आहे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने ही घड्याळ काट्याच्या दिशेने ही घड्याळ काट्याने ही मात्र उलटी चालली काटा कधी उलटा फिरताना पाहिलं का एक वाजला मग बारा वाजले मग दहा अकरा वाजले दहा वाजले असं पाहिलं कधी तुम्ही घड्याळाचा काटा असं उलटा फिरताना पाहिलं का आता थोड्या वेळाने आठ वाजणार आहे मग थोड्या त्याच्यानंतर सात वाजणार आहे एक तासन त्याच्यानंतर सहा वाजणार आहे असं पाहिलं तुम्ही कधी पुढे पुढे जातो ना आपण ही दिशा कशी पुढे पुढे जाणारी आणि त्या चौथ्या पर्यायामध्ये ती दिशा घड्याळाच्या काट्याच्या उलट दिशेने प्रतिघटीवत म्हणजेच अँटी क्लॉक वाईज आपल्याला ती आकृती फिरलेली दिसते हा प्रश्न आला होता आपल्याला 2019 म्हणजे पहा किती छोटा आहे तर आपल्याला छोटी गोष्ट इथे शोधून काढायची म्हणजेच मी अगोदर सांगितलं तुम्हाला की ज्या छोट्या छोट्या बाबी आहेत चिन्हांची दिशा कुठं आहे चिन्हामधल्या रेषा किती आहेत त्याचप्रमाणे त्याचं ठिकाण कुठं आहे त्याचप्रमाणे त्या घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरतायत का विरुद्ध दिशेने फिरतायत हे आपल्याला शोधायचं असतं आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आता हाही मला वाटतं तसंच आपण एक गौर करूया मोबाईलच्या पुढचा प्रश्न आहे दिसतोय का कागद दिसतोय का सर्वांना पाहत प्रश्न दिसतोय गटात न बसणारी आकृती ओळखा आता या ठिकाणी पहा एक त्याचे पहा मध्ये एक रेषा काढली दोन भाग केले दुसऱ्या पर्यायात तसंच आहे दोन भाग केले तिसऱ्या पर्यायात मध्ये एक रेषा काढली दोन भाग केले आणि चौथ्या पर्यायात सुद्धा एक रेषा काढली दोन भाग केले सोपा प्रश्न आहे पण थोडस विचार केलाच पाहिजे सोपा चुकायचं नाही आदित्य वर पुढे काय उत्तर सांग बर सर तिसरं बर तिसरं बाकीच्या विद्यार्थ्यांनी तुमच्या वहीतल्या बर पहा मला वाटतं आदित्य सांगतोय आपल्याला का बरं तिसरं उत्तर काढलं तू आदित्य तुला काय वाटलं तिसरं उत्तर काढाव आपण सर सगळे राईट अँगल आहे पण तो वेगळाच वेगळाच आहे का बर हो सर सर अजून सांग प्रज्वल सांगतो का प्रज्वल का बरं हो सर त्याचे पहिल्या पर्यायात दुसऱ्या पर्यायात आणि चौथ्या पर्यायात त्यानं समान भाग केले तिसऱ्या पर्यायात नाही केले अगदी बरोबर आहे म्हणजे आपलं पहा विचार करण्याची शक्ती आपली निरीक्षण शक्ती इतकी पक्की पाहिजे परफेक्ट उत्तर पर्यंत गेलो पाहिजे आपण आता आदित्यनी काढलं उत्तर परंतु तो थोडासा अडखळायला पुढे जायला प्रज्वलनी थोड्या वेगळ्या अँगलनी विचार केला की अरे प्रत्येकाचे दोनच भाग केलेले आहेत मग आपण त्यांचे ते भाग समान आहेत का कमी जास्त आहेत असंही आपण विचार करून पाहू म्हणून त्यांनी थोडासा बुद्धीला ताण दिला त्याचं निरीक्षण शक्ती चांगली आहे म्हणून त्यांनी आणखी पुढचा विचार करून पाहिला अरे पहिल्या आकृतीत जी मध्यभागी रेषा काढली तिच्यामुळे झालेले दोन भाग समान आहेत दुसऱ्या आकृतीत सुद्धा झालेले दोन भाग समान आहेत चौथ्या आकृतीत सुद्धा समान आहेत परंतु तिसऱ्या आकृतीत पहिला भाग छोटा दिसतोय दुसरा भाग थोडा मोठा दिसतोय नक्कीच या ठिकाणी एका रेषेने केलेले दोन दोन भाग आहेत परंतु ते समान नाहीत म्हणजेच या ठिकाणी तिघांमध्ये साम्य सापडलं समान भाग झालेत प्रत्येक आकृतीचे दोन दोन समान भाग झाले आणि तिसऱ्या आकृतीच्या तिसऱ्या पर्यायामध्ये
ते समान नाहीत म्हणून तिसरा पर्याय. आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे पवार सर, हर्षदा जॉईन झालेली का? नाही सर, नाही. नाही, बर बर, चालेल. मग मला आता कोण उत्तर देते बरं? प्रज्वल उत्तर देणार. प्रज्वल, प्रश्न दिसतोय का सर्वांना? सर ते पाहिलं बरं, थोडं दाखला जातोय. बर बर, आता आता दिसतोय का? हो हो सर, दिसतोय. सर ऑप्शन ए. एक. बर, प्रज्वलचं उत्तर एक आहे का? हो सर. आदित्य डांगे, तुझं उत्तर काय आहे? बाकीच्या विद्यार्थ्यांनी आपले आपले उत्तर आपल्या वहीत लिहा. जिथं गरज आहे तिथे स्क्रीनशॉट काढत चला. नंतर तुमचे उत्तर पण तुम्ही शोध तपासून घेत चला किंवा मी सांगितल्यानंतर तिथं टिक मार्क करा. सांग बरं, आदित्य डांगे. तीन नंबर. तीन नंबर. बर, आणखी एक आदित्य आहे आपल्याकडे, सांग बरं तुझं काय आहे? आहे ना, थोडं विचार करायला लावणार आहे की पाहता. थोडं विचार, आपलं विचार चक्र चालू झालं. मेंदू आपल्याला काहीतरी काम सांगतोय, मेंदू विचार करतोय. अरे इथं काहीतरी गडबड दिसते, पण काय ती नेमकी? मग त्या कशाच्या बनलेल्या आहेत त्या आकृत्या? रेषांच्या बनलेल्या आहेत. कोणत्या रेषा आहेत? सरळ आहे का वक्र आहेत? हा का सर्व सरळ रेषांनीच बनलेल्या आकृत्या आहेत का दोन्हींच या ठिकाणी संमिश्र तयार झालेले आहेत? काही सरळ आहेत, काही वाकडे आहेत. मग त्याच्यात काही त्यांच्यामध्ये काही संबंध आहे का त्या रेषांमध्ये, त्या आकृतीमध्ये तयार होण्यामध्ये? तेही विचार करावा लागेल आपल्याला. तर या ठिकाणी उत्तर आहे तीन, पर्याय क्रमांक तीन. आता बघूया आपण तो पर्याय क्रमांक उत्तर तीन का आलेले. मला वाटतं कोणी उत्तर दिलं, एक आदित्यने उत्तर दिलंय का? आदित्य. सांग बरं आदित्य, मी तर सांगणारच आहे, तुझं उत्तर आहे काहीच मला. एक, दोन आणि चार यांच्या मध्ये ना सगळ्या चार चार रेषा आहेत. तिसऱ्या आकृतीमध्ये पाच आहे. बर, पाच आहे म्हणून ते उत्तर तू काढलंय. बर, आता मी सांगतो. हा, फळ्यावर काढू का? फळ्यावर चला, सर्वांना दिसल म्हणजे फळ्यावर काढतो मी. म्हणजे मला तिथं डिरेक्शन दाखवता येईल तुम्हाला कसं कसं बदल झाले. दिसत आहेत का चार आकृत्या? दिसत आहेत तुम्हाला चार आकृत्या? दिसत आहेत का आदित्य, प्रज्वल? हो सर, दिसत आहेत. दिसत आहेत. बर,
आता आपण उत्तर काढलेलं आहे तीन. काय बरं तीन? तिसरा पर्याय आपण या गटात न बसणार आकृती शोधली. बघा ही जी आकृती तयार झाली तिला किती रेषा आहेत? दोन अशा वक्र रेषा आहेत, है की अशा वळणारे, आणि दोन सरळ रेषा आहेत. म्हणजे इथं संबंध सापडला दोन सरळ दोन वक्र रेषा. इथं काय झालंय? इथे दोन सरळ रेषा आहेत आणि त्यांना जोडलंय ही एक वक्र आणि ही एक वक्र, म्हणजे दोन सरळ दोन वक्र. इकडे जाऊया आपण, इथे दोन वक्र रेषा आहेत आणि दोन सरळ रेषा झालंय. आता इथं पाहूया आपण, दोन सरळ रेषा इथं आहेत. आता आणखी यांच्यामध्ये साम्य असलेलं दोन वक्र रेषा आहेत का आपल्याला पाहायचं. बघूया बरं, एक दोन आणि इथं आहे तीन. मग इथं काय झालं बरं? दोन सरळ रेषा आणि इथं तीन, एक दोन तीन, तीन वक्र रेषा आल्या आणि मग ती आकृती तयार झालेली आहे. म्हणून आपल्याला पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी बाजूला काढावा लागेल, गटातनं बसणारा काढावा लागेल. इथं साम्य काय सापडलं तिघांमध्ये? दोन सरळ दोन वक्र, दोन सरळ दोन वक्र, दोन सरळ दोन वक्र रेषा. इथं मात्र दोन सरळ आहेत परंतु वक्र रेषा एकने वाढलेली आहे, म्हणून आपल्याला पर्याय क्रमांक तीन. समजलं का प्रज्वल? समजलं? हो सर. हो सर. हो सर. चालेल सर. बाकीचे विद्यार्थी तुमचं उत्तर काय करा, टिक मार करा चूक बरोबर. चल आता आपण हे बघा बरं, दिसतंय का तुम्हाला? नाही तर हातात जवळ धर, पण दिसतंय का तुम्हाला का नाही दिसत? हा प्रश्न दिसतोय का नाही दिसत? नाही दिसत. नाही दिसत ना? बर आपण मी जवळ घेतो मोबाईलच्या जवळ. सर मोबाईल जवळ घेतला तर दिसन. हो धरतो धरतो. हा सर्व विद्यार्थ्यांनी, बाकीचे विद्यार्थी सुद्धा आपल्या तासात सहभागी आहे. तुम्हालाही त्या ठिकाणी निरीक्षण करायला सांगणार मी. तुमचंही उत्तर तुम्ही तपासायचंय, शोधायचंय आणि वहीत लिहायचंय. चला पहिले सर चार दिसतोय का प्रश्न? हो. चला पहिला प्रश्न आहे, पहिला पर्याय पहा. एक चौरस आहे त्याचे दोन भाग केले, पुढे चौरस त्याचे दोन भाग केले, तिसराही आहे चौथाही आहे, दोन दोन भाग केले. प्रत्येकात दोन वर्तुळ आहेत, इथं दोन आहेत, तिथं दोन आहेत, तिकडे दोन आहेत, तिकडे दोन आहेत. सोप्पा आहे कारण डोळ्यांनी सांगितलं अरे हे रिकामे वर्तुळ आहे. पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्यात काय दिसतंय? तुमच्या डोळ्यांनी मेंदूकडे संदेश पाठवून दिला अरे इथं काय आहे? एक रिकाम वर्तुळ आहे आणि एक जे दुसरं वर्तुळ आहे त्याच्या आणखी दोन रेषा येऊन बसल्यात. म्हणजेच या तिघांमध्ये सारखेपणा साम्य आपल्याला सापडलं. पहिला दुसरा तिसरा पर्याय वर्तुळे ते रिकामे आहेत, चौथ्यात एक रिकाम नाही. चला चौथा पर्याय, ज्यांचं बरोबर आलं त्या सर्वांचं अभिनंदन. पुढचा प्रश्न सर, ऑप्शन नंबर पुढचा प्रश्न आहे, त्रिकोण त्याच्यात वर्तुळ, परत त्रिकोण, पुढं त्रिकोणात वर्तुळ पहिला पर्याय, दुसरं वर्तुळात त्रिकोण आहे, तिसरं वर्तुळात त्रिकोण आहे, चौथे वर्तुळात त्रिकोण आहे. एकदम बरोबर आहे, सर्वांचं बरोबर, अगदी सोपा प्रश्न होता. फक्त तुमचं निरीक्षण चांगलं पाहिजे की बाहेरची आकृती कोणती आहे, वर्तुळे कोणत्या पर्यायात आहे, दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या. पहिल्या पर्यायात वेगळं दिसतंय त्रिकोणी बाहेर. आता पुन्हा पाहू आतली आकृती, पाहू दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या पर्यायात आतली आकृती त्रिकोण आहे, पहिल्या पर्यायात मात्र वर्तुळ आहे. म्हणजे तिघांचं सारखेपणा झाला, तिघांचा गट तयार झाला आणि चौथा मात्र त्यांच्यापेक्षा वेगळाच आहे, म्हणून तो पहिला पर्याय. ज्यांचं पहिलं आहे त्यांचं अभिनंदन. पुढचा प्रश्न पा तीन, या ठिकाणी ऑप्शन वन. का बरं ऑप्शन वन सर?
ते बाकीचे तीनही पण येणार एकाच साईडला चाललेले, पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्याला ते दोन्ही बाण एकाच साईडला चाललेले, पण पहिल्याला दोन्ही बाण अपोजिट साईडला आहे. बरोबर, म्हणजे वरचा बाण आणि खालचा बाण यांची जी दिशा आहे ती आपल्याला विचारात घ्यावी लागेल. मग पहिल्या पर्याय जर पाहिलं तर वरचा बाण जातोय उजवीकडं, खालचा बाण जातोय डावीकडं, मध्ये फक्त रेषा आहे. दुसऱ्या पर्यायात दोन्ही बाण उजवीकडे चालले, तिसऱ्या पर्यायात दोन्ही बाण डावीकडे चालले, चौथ्या पर्यायात दोन्ही बाण उजवीकडे चालले, म्हणजेच या ठिकाणी आपल्याला असा संबंध सापडला की दोन्ही बाण म्हणजे वरचा आणि खालचा बाण हा एकाच दिशेला जाणारा पाहिजे. आणि तसं पर्याय क्रमांक 2, 3 आणि 4 मध्ये एकाच दिशेला जाणारे बाण सापडले, पहिल्या पर्यायात आपल्याला विरुद्ध दिशेला जाणारे बाण या ठिकाणी दिसत आहेत. आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. सर ऑप्शन 3 पहा, मी आपल्या स्केच पेननी आकृती काढली, पेन्सिलनी स्केच पेननी, तर दिसते का सर्वांना, दिसते आकृती, आकृती दिसते करे? हो सर. बर, वर्तुळ आहे आणि त्याच्यात काय केले, चार भाग केले. दुसरा आहे चौरस, त्याचे चार भाग केले. पुढे आहे त्रिकोण, त्याचे चार भाग केले. पुढे आहे चौरस, त्याचे चार भाग केले. आता आता त्यातला आतलं काय संबंध आहे ते शोधावं लागणार आहे आपल्याला. प्रत्येक ठिकाणी चारच भाग केले. आता छायांकित भाग पाहायचे आपल्याला. सर 3 नंबर 3 पहिल्याच्या दोन छायांकित केले, एक थोडा गडद एक फिक्का, दुसऱ्याच्या एक गडद एक फिक्का, तिसऱ्या याच्यात एक गडद एकच रंगवलाय, चौथ्या याच्यात एक गडद एक फिक्का आहे, म्हणजे दोन रंगवले. पहिल्यात दोन रंगवले, दुसऱ्यात दोन रंगवले, चौथ्यात दोन रंगवले, तिसऱ्यामध्ये तिसऱ्या पर्यायात किती रंगवलेत, एकच. मग आता बाकीच्या तिघांमध्ये साम्य काय सापडलं, नुसते दोनच रंगवले नाही. मी आणखी थोडं पुढे जाऊन विचार करीन. आकृती पहिल्या वर्तुळात चार भाग केले होते आणि दोन रंगवले, म्हणजे अर्ध वर्तुळ रंगवलेलं आहे. दुसऱ्या पर्यायात मी विचार केला, अरे चौरसाचे चार भाग केलेत आणि रंगवलेत दोन, म्हणजे अर्धा रंगवलाय. चौथ्या मध्ये मी विचार करीन, चार भाग केले आणि दोन रंगवले, हे अर्धा केला, अर्धा भाग रंगवला. आणि तिसऱ्या आकृतीमध्ये चार केलेले आहेत, म्हणजे साम्य आहे, सगळ्या आकृत्या चार भाग केले आणि त्यातले चाराच्या निम्मे दोन पाहिजे होते, म्हणजे निम्मा अर्धा भाग रंगवायचा, म्हणजे दोन रंगवायला पाहिजे. इथं एकच रंगवला, चारामधला एक रंगवला, म्हणजे एका चपातीचे चार भाग केले आणि एक भाग तुम्ही खाऊन टाकला, म्हणजे तुम्ही किती चपाती खाल्ली, पाव खाल्ली का अर्धी खाल्ली का पाऊन खाल्ली. घेतलेले रंगवलेले भाग रेषेच्या वर लिहितो 1 अंश / 4. मग या आकृतीचं उत्तर जर पाहिलं, विचार केला अपूर्णांकाच्या भाषेत, तर आपण 1 अंश / 4 भाग रंगवलेला आहे, म्हणजे पाव रंगवला. किती, मी तुम्हाला सांगितलंय बऱ्याच वेळा सांगणारे, किंवा तुम्ही वर्गात तुमच्या फळ्यावर कुठेतरी पोपऱ्यात लिहून ठेवा, 1 अंश / 4 पाव, 1 अंश / 2 म्हणजे अर्धा, 3 अंश / 4 म्हणजे पाऊल. आणि हे तुम्हाला कायम जेवढ्या स्पर्धा परीक्षा देणार तिथं पाव अर्धा पाऊल तुम्हाला उपयोगी पडणार आहे. मग या ठिकाणी पाव रंगवला, इथं अर्धा, इथं अर्धा, अर्धा, म्हणजे पर्याय क्रमांक 3, ज्यांचं ज्यांचं पर्याय क्रमांक 3 आलंय ते उत्तर, त्यांचं उत्तर बरोबर आहे. प्रश्न समजत आहेत का तुम्हाला? हो सर समजत आहेत. बर, 8:05 आहेत, आपण पटपट पटपट काही उदाहरणं घेऊ, आणखी काही उदाहरणं घेऊ आणि मग आपण नंतर थांबूया. माझ्या प्राण्यांची उदाहरण आता मी ते फळ्यावर लिहिणार.
सर ऑप्शन ए ऑप्शन पहिला का हो सर सर ऑप्शन थ्री ऑप्शन थ्री पहिला पर्याय कोणाचा आहे बरं पहिला पर्याय प्रज्वल प्रज्वल सर मालूम सर पहिला तुझा पहिला आहे बरं तिसरा कोणा कोणाचा आहे तिसरा पर्याय आदित्य डांगे आदित्य आणखी कोणाचा आहे का बाकीचे विद्यार्थी तुमच्या वहीत लिहून काढा तुमचं काय उत्तर असेल ते स्क्रीनशॉट काढत चला जर लिहायचं नसेल तर चला इथं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आदित्य डांगे त्याने उत्तर दिले अभिनंदन तुझं सांग बरं का उत्तर आलंय आदित्य तिसरा पर्याय सगळे त्यांच्या रुंदीच्या रुंदीवर डोळे त्यांचे आणि एक तिसऱ्या पर्यायाचे लांबीवर डोळे बर बर लांबीवर ठीक आहे अजून कोणाला सांगायचं काय वेगळं सर ऑप्शन एक सांगू हा सांग ना सर अँटी क्लॉक वाईज फिरवलं तर दुसरी तिसरी आणि चौथी एकच दिशेला येते पण पहिली येत नाही त्यांच्या सारखी अँटी क्लॉक वाईज अँटी क्लॉक वाईज फिरवलं काय होतं म्हटलं तू दुसरी तिसरी आणि चौथी एकाच दिशेला येतील अँटी क्लॉक वाईज फिरवलं दुसरी कितवी म्हटलं तू दुसरी तिसरी चौथी अँटी क्लॉक वाईज फिरवल्या नाही ना त्यांची दिशा नाही बदलत त्या ह्या ह्या हे जे वर्तुळ आहे रिकामी त्यांची दिशा नाही बदलत त्यांचं स्थान बदललं पाहिजे आपल्याला इथं स्थानावर हे उत्तर आपल्याला अपेक्षित या ठिकाणी काय दिसतंय पहिल्या आकृतीतलं हे जे वर्तुळ आहे या कोपऱ्यात आहे या हा जो काही चौकोन दिसतो या चौकोनाच्या या कोपऱ्यात आहे कोणाच्या लगत आहे या काटकोनाच्या लगत इथं सुद्धा काय आहे या काटकोनाच्या लगत आहेत इथं सुद्धा काय आहे लगत आहेत आणि इथं मात्र इथं काटकोन तयार झाला आणि त्याच्यापासून ते दूर गेले दूर गेलेशिवाय एकमेकाला जवळ जवळ आले म्हणून आपल्याला या ठिकाणी उत्तर तीन अपेक्षित आहे की उत्तर तीन येतं याच पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण 2023 सालचा प्रश्न म्हणजे मागील वर्षाचा एक प्रश्न मी या ठिकाणी दाखवतोय बघूया तुम्ही कसा विचार करताय कोणत्या अँगल विचार करताय थोडस आकृतीचं बारकाईने निरीक्षण करावं मी वर दोन आणि खाली दोन आकृत्या काढतोय
तुमचं उत्तर तुम्ही शोधून ठेवा. या ठिकाणी दोन हजार तेवीसचा प्रश्न आहे, मागील वर्षाचा प्रश्न आहे. कोणती आकृती गटात बसत नाही? सगळ्यांनी तुमचं उत्तर तुमच्या वहीत लिहून ठेवा. सर चार नंबर. बर बर, मला प्रज्वल सांगू. प्रज्वल प्रज्वल यस सर. काय उत्तर आहे तुझ? सर दुसऱ्यांचं चार नंबर येते. चार नंबर. बर प्रज्वल. आदित्य डांगे दोन नंबर. दोन नंबर. बर आणखी काय नाही ना? मग एवढेच उत्तर आहे तुमचे नाही का? सर आपण जाऊया, आपण उत्तराकडे जाऊया. या ठिकाणी पर्याय क्रमांक चार हे याच उत्तर आहे. काय आहे? पर्याय क्रमांक चार. मग आता ते काय आलं असेल बरं? ते सर मी सांगू. तू सांगतो. बर सांग बरं. सर प्रत्येक म्हणजे याच्यामध्ये आठ भाग रंगवलेले, आठचे निम्मे चार, चार मग आठ भाग याच्यामध्ये, आठचे निम्मे चार, चार भाग रंगवलेले, याच्यामध्ये सहा भाग आहे त्रिकोण मध्ये. मग सहाचे निम्मे तीन, तीन भाग रंगवलेले, याच्यामध्ये आठ भाग आहे. आठचे निम्मे चार, याच्यामध्ये चार रंगवलेले, याच्यामध्ये आठ आहे. आठचे निम्मे चार पण याच्यामध्ये पाच रंगवलेले. पण मला वाटतं तू त्रिकोणात आठ भाग आहे. इथं तर आठ आहे, तू सहाच म्हटलं आम्हाला. इथं आठ आहे बघ बरं. एक दोन तीन चार पाच सहा सात आठ. आठ तिथेच रंगवले. मग आता इथं दोन पर्यंत येतात. इथं आठ केले चार रंगवले, इथं आठ केले एक दोन तीनच रंगवले, इथं आठ बाग केले एक दोन तीन चार रंगवले, इथं आठ बाग केले अष्टकोन आहे. अष्टकोन असले आपल्याकडे अष्टकोन. एक दोन तीन चार पाच रंगवले, इथं आहे अर्धा भाग रंगवला, इथं अर्धा रंगवला, इथं अर्धा म्हण अर्धा रंगवला म्हणण्यासाठी चार पाहिजे होते इथं अंशाच्या ठिकाणी. इथं आठ केले चार पाहिजे होते रंगवलेले, किंवा तीन आकृत्यांमध्ये अर्धा अर्धा भाग रंगवला असं. आज अगोदर तू इथं पाठ तुझं निरीक्षण शक्ती थोडी कमी पडली इथं. म्हणजे इथं आठ भाग केले, तू सहाच म्हटला म्हणजे आपण कमी पडलो तिथं. ही चूक आपल्याला दोन मार्क खाणार आहे, अशी चूक करायची नाही पुन्हा. मग आता इथं तर अर्धा रंगवला, अर्धा इथं नाही, अर्धा इथे अर्धा नाही. मग आता काय करायचं? आला का प्रश्न आता पुढचा? काय करायला पाहिजे? आता दुसऱ्या अँगल ने विचार करायचा, आपल्या डोक्याला थोडस मेंदूला ताण द्यायचा. अरे हे काय अर्धा पाव काही इथं दिसना, समान काही दिसत. ही दोन्ही मध्ये अर्धा रंगवले, इकडे दोन्ही वेगळेच रंगवले, पावही नाही काहीच नाही वेगळंच. आता वेगळ्या अँगलने विचार करताना ही आकृतीला किती बाहेरच्या कडा आहे आपल्याला पाहावं लागेल? किती बाहेरच्या बाजूवर? ही एक दोन आणि तीन आणि चार, बरोबर. म्हणजे बाहेरच्या बाजू किती आहेत? चार. बाहेरच्या कडा आहेत चार आणि रंगवलेले सुद्धा आहे चारच. आता ह्या आकृतीकडे पाहू आपण. ही आकृती आहे त्रिकोणाची, तिच्या बाहेरच्या कडा आहेत एक दोन आणि तीन. तीन कडा आहेत बाहेरच्या म्हणून रंगवलेले भाग सुद्धा आहेत तीन. इथं आयत आहे मग त्याच्या बाहेरच्या कडा एक दोन तीन चार. मग चार बाजू आहेत बाहेरच्या, चार कडा आहेत रंगवलेले सुद्धा चार आहे, चार रंगवलेत. आता इथं बाहेरच्या कडा किती आहेत अष्टकोन म्हटल्यावर मोजूनच पाहू आपण. एक दोन तीन चार पाच सहा सात आठ. आठ कडा आहे आणि रंगवलेले किती आहे? एक दोन तीन चार पाच. मग आता काय पाहिजे होत? चार कडा असेल तर चार रंगवले,
चार तीन कडा आहे तीनच रंगवले, चार कडा आहे चार रंगवले, आठ कडा आहे आठ रंगवलेले आहेत का? आठ भाग रंगवलेले आहेत का? नाही. म्हणून आपल्याला पर्याय क्रमांक चार म्हणजे बघा अतिशय अवघडातला अवघड उदाहरण जे म्हणतात तर ते इथं त्यामध्ये आपल्याला याचा समावेश, म्हणजे आपलं विचार करण्याची शक्ती आपल्याला वाढवावी लागेल, वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्या मेंदूला विचार करायची शक्ती त्या ठिकाणी मिळाली पाहिजे, सवय लावली पाहिजे. या ठिकाणी एक 2020 उदाहरण घेऊ आपण आणि नंतर अगदी सोपे दोन उदाहरण घेऊन आपण थांबूया. 8:20 झाले. अगदी सोपा 2020 एक उदाहरण घेतोय, तिथे तुमच्या विद्यार्थ्यांना कशी चालना दिली ते आपल्याला पाहिजे. हे काय आहे, मी या ठिकाणी चेहरे काढणार आहे. आदित्य वर पुढे कोणता पर्याय येईल, आदित्य वर पुढे तीन नंबर सर त्या बाहुलीच्या डोक्यावर पहिल्या दुसऱ्या व चौथ्याला तीन दिले पण तिसऱ्याला वेगळे वेगळंच काढले. बर बाण दिसतोय बाण आहे का नाही, कुठे फरक आहे का, काय फरक दिसतोय कुठं? मला अशा प्रश्नाचं उत्तर शोधताना त्या आकृतीत छोटे छोटे कोणकोणते भाग आलेले आहेत ते आपल्याला पाहावं लागेल, त्याचा विचार करावा लागेल आणि तरच आपण योग्य उत्तरापर्यंत जाऊ शकतोय. या ठिकाणी सर त्याच्या कानात काही ते सगळ्यांच्या कानात कानातले डूल आहे ना ती अशी साखळी आहे की नाही, अशी उभी रेगणी काढवी रेगी, म्हणजे हा एक फरक सापडला पहा, हा एक फरक सापडला आणि दुसरा डोक्याचा फरक सापडला आपल्याला, डोक्यावरची शीन दिसायला पाहिजे तिथं पान आलं, यांचं भाग कसं यशाचा भाग दिसतोय तसं यांचा एक दोन आणि चार सारखा आहे, मात्र तिसरी आकृती वरचं डोक्याचं जे यशाचा भाग आहे तो वेगळाच आहे, कानातले डूल वेगळे आहेत. आता मी बाकीचे पण पाहून घेतलं, डोळे सारखे आहेत का, नाक सारखं आहे का, भुवयासारखे आहेत का, तोंड सारखं आहे का, हे तोंड असं खाली नाराज असलेलं सॅड हे हॅपी फेस दिसतात, इथं सॅडवाला आहे का एखादं ते पण पाहिलं मी, परंतु मला फक्त दोनच फरक सापडले, डोक्यावरचे केस आणि कानातले डूल. म्हणून आपल्याला 2020 हा प्रश्न या ठिकाणी त्यातले वेगळेपणा या ठिकाणी आपल्याला सापडलाय. अगदी सोप्या पद्धतीचे सुद्धा आपल्याला या ठिकाणी काही प्रश्न असतात, पहा थांबायचंय आपण, फक्त मी झटपट तुम्हाला काहीतरी सांगायचंय की असं याच्यात सुद्धा सोपं असलं तर आपण चुकायचं नाही हे मला या ठिकाणी सांगायचंय. यात काय वेगळेपणा आहे, कोणती आकृती वेगळे तुम्ही मला सांगणार आहात.
प्रज्वल सांग बरं यात कोणते आकृती घटक बसत नाही प्रज्वल आवाज येतोय माझा यस सर प्रज्वल सांग बरं कोणते आकृती आपल्याला इथं घटक बसत नाही सर दोन नंबर दोन नंबर दोन नंबर का बरं दोन नंबर पहिला चार आहे तिसऱ्याला तीन आहे आणि चौथ्याला पाच आहे आणि तिला सगळ्यात जास्त आहे थांबा माझ्या तुम्ही थोडं चुकलं का हा आता बघा सर एक नंबर आकृती काय करणार माझी खूप चूक झाली ती सर एक नंबर काय आहे एक नंबर बस बाकी त्यांचं उत्तर काय शोधा बरं तुम्ही तुमचं लिहून टाका मी उत्तर सांगतो याचं उत्तर आहे एक नंबर किती सोपं आहे का बरं झाड दिसतात आणि त्याला काहीतरी फळ आलेले दिसतात दिसतात का नाही मग आता इथं पाहू डाव्या बाजूला दोन आहेत उजव्या बाजूला दोन आहे दुसऱ्या आठवडी इकडे तीन आहेत इकडे चार आहे पुढच्या आठवडी इकडे एक आहे इकडे दोन आहे चौथ्या पर्यंत इकडे दोन फळं आले इकडे तीन फळं आले आकृती सोपी आहे पण आपलं विचार करण्याची जी शक्ती आहे ती इथं आपल्याला खर्च करायची इथं आहे एकनी कमी फळ आहे एकनी जास्त आहे पुढे गेलं का एक वाढत इथं एकच आहे एकनी वाढलं दोन इथं दोनच आहे एकनी वाढलं इथं मात्र दोन इकडं पण काय आहे इकडच्या डाव्या फांद्यांना दोनच फळ आहे उजव्या फांद्यांना दोनच फळ आहे म्हणून आपल्याला या संख्येवरून आपल्याला हे उत्तर काढावं लागलं आता फक्त ही विषयीतले दोन अक्षर मी घेतो आणि आपण थांबणार आहोत गटात न बसणार अक्षर ओळखा सर एक दोन तीन चार सर दोन नंबर दोन नंबर आणखी कोणाचं वेगळं उत्तर आहे का सर एक नंबर एक नंबर बर का बरं एक नंबर सर दोन नंबर तीन नंबर आणि चार नंबर आहे उभे सममित आहे एक नंबरची नाहीये उभे सममित आहे दोन नंबर आता हा प्रश्न करत्याचा हेतू असा होता इथं हा प्रश्न मी दुसऱ्या पुस्तकावर घेतलाय त्याचा हेतू असा होता सममित वर नाही त्यांनी काढलं त्यांनी काय काढलं या ठिकाणी पहिला त्यांनी काय केलेलं आहे या ठिकाणी ही आकृती किती तुकड्यांपासून तयार झाली किती वेळा आपल्याला वळण द्यावा लागलेला आहे किती रेषा जोडावं लागेल इथं आहे एक दुसरं आणि तिसरी किती रेषा घ्यावं लागल्या ते अक्षर काढायला तीन इथं किती घ्यावं लागलं एक दोन चार चार रेषा इथं एक दोन आणि इथं तीन रेषा इथं उभी इकडची उभी दोन आणि आडवी एक तीन म्हणून त्यांनी काय काढलेलं आहे या ठिकाणी उत्तर डब्ल्यू हे उत्तर काढलेलं आहे आता आणखी शेवटचा प्रश्न आहे आता याच हे दिसत का खालचं नको वर घेऊ वर घेत मी प्रश्न सर सांगा बरं मला गटात न बसणारी कोणतं उत्तर काढलं सर दोन नंबर अगदी बरोबर आताच आपण जो प्रश्न शिकलाय ज्याच्या त्याप्रमाणे जसा विचार केलाय त्याचा विचार करून तुम्ही उत्तर लगेच शोधलेला आहे इथं वाय साठी किती रेषा घ्यावं लागेल आपलं वाय अक्षर काढायला एक दोन आणि इथं ही एक उभी जे काढली दोन इथं एक दोन तीन एक दोन तीन म्हणून आपल्याला एल हे आपल्याला अक्षर या ठिकाणी गटात बसत नाही एक जाता जाता तुम्हाला कळणारी मुलं दाखवतो
आणि मग आपल्या कुलट मॅडम, आदरणीय कुलट मॅडम आणि अवर सर यांची लेक्चर संपूया. बर, आता हिपाळणारी मुलं काय करतायत, त्यांचं कोण गटात बसत नाही तेवढं मला तुम्ही सांगा आणि आपल्याला थांबायचं. Sir, option 3. Option 3. तुमचं उत्तर लिहा बरं तुम्ही. लिहिलं सर्वांनी लिहून टाका. उत्तर आहे 3. आता कुणी प्रज्वलनी सांगितलं उत्तर आहे का आदित्यनी? प्रज्वलनी सर. प्रज्वल सांग बरं मला इतका उत्तर काढलं बरं तुम्ही. आपल्या क्रमांक 3 सर, कारण की पायाला चार चार रेषा आहे सगळ्या याच्यात. तीन नंबर. बरं, आता याचे तयार केले. आता काय सांगणार तू सर? प्रत्येकाचे हात आहे ना 70 रुपये, पण त्याचे आवाज वर गेलेले. बर, म्हणजे त्याला दोन हात, बियाला दोन हात, फक्त त्याचे वर गेले म्हणून काढलं का? हो हो सर. बर, चालेल. आता बघा, हे मुलं पळत आहेत. आता सोपी ट्रिक सांगणार. हे मुलगा पळतोय, हा पळतोय, हा पळतोय, हा काय करतोय? उडी मारतोय सर. मग आता कशावर गेलो आपण? कशावर काढलं ते? हातपायावर काढलं का? नाही, त्यांच्या ऍक्शन वर काढलं आपण. उत्तर कशावर काढलं? हा जम्प करतोय. पहा, आपण शनिवारच्या सकाळी कवायतीला जम्प करतो का नाही थंडी वाजल्यावर? जागेवर जम्प करायचे, हात पण वर करायचे, पाय पण वर करायचे, तशी ऍक्शन त्याची चालू आहे. आणि बाकीचे यांचं रनिंग चालू आहे. काय करतात ते? पळतायत. म्हणून आपल्याला पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी काढायचा आहे. आदरणीय कुलट मॅडम, आपण थांबूयात का? हो सर, थांबूयात. खूप उशीर झाला आहे, सॉरी. जेवढे आज होते तेवढे माझे पूर्ण केले असं तितके प्रश्न होते. आणखी आहेत परंतु आपल्याला वेळ संपलाय. आता या ठिकाणी आपल्या जिल्हाभरातून सर्वच विद्यार्थी या ठिकाणी सहभागी झालेले आहेत. तुम्ही सर्वजण खूप हुशार आहात. आता येणाऱ्या अंतिम परीक्षेसाठी आणखी आपल्याकडे काही वेळ आहे, तोपर्यंत आपण जास्तीत जास्त प्रश्न सोडवा, भरपूर सराव करा आणि विचार करण्याची सवय आपल्याला लागली पाहिजे. बुद्धिमत्ता हा विषयचा असा आहे की बाकीच्या सर्व विषयाशी त्याचा संबंध येतो. म्हणून आपल्याला जेवढं आपली निरीक्षण शक्ती चांगली पाहिजे, विचार करण्याची शक्ती पाहिजे, पाठांतर पाहिजे आपलं, आणि जे शब्द संपत्ती ती अधिकाधिक आपल्याकडे असेल तर आपण अशा वर्गीकरणासारखे किंवा क्रम ओळखण्यासारखे किंवा संख्येवर आधारित काही प्रश्न असतात आकृत्यांवर, त्यावरही मार्क आपल्याला हमखास मिळू शकतात. म्हणून ज्यांना गुणवत्ता यादी द्यायचंय त्यांनी असे पैकीचे पैकी बुद्धिमत्तासारख्या विषयात आपण मार्क काढू शकतो. तुम्हाला मी 1996 आणि 2003 उदाहरण देतो की आमच्या शाळेतील 96 राज्यामध्ये तिसरा विद्यार्थी आला, फक्त त्याला आणखी 2 गुण पाहिजे होते, म्हणजे तो राज्यात पहिला आला असता. परंतु त्याचे 2 प्रश्न त्या ठिकाणी ते चुकले, कारण म्हणून त्याचा नंबर गेला. त्याचप्रमाणे 2003 सुद्धा आमची विद्यार्थिनी राज्यात तिसरी आली होती, तिचे असे 3 प्रश्न चुकल्यामुळे ती तिसरी आली. म्हणून तुम्हाला पुन्हा सर्वांना मी एकदा सांगतो की प्रत्येक प्रश्न बारकाईने वाचा, त्याचा विचार करा, कच्चं काम नक्कीच करत चला. आतापर्यंत सर्व तज्ज्ञांनी तुम्हाला कच्चं काम करायला सांगितलंय,
तुम्ही नक्की ते करणार आणि तुमचे दोन दोन मार्क वाढत जातील आणि नक्कीच आपल्या साहेबांची अपेक्षा आपल्या जिल्हा परिषदेचे जिल्हा परिषदेचं नाव आपल्या राज्यात कोल्हापूरच्या बरोबरीनं आपण कसं जाऊ यासाठी केलेला हा चांगला प्रयत्न आहे आणि आपण सर्वजण विद्यार्थी त्यामध्ये चांगल्या पद्धतीने सहभाग घेत आहात. तर यासाठी आपल्या जिल्ह्याच्या आदरणीय सीओ येरेकर साहेब, आपले शिक्षण अधिकारी भास्कर पाटील साहेब, त्याचप्रमाणे आज ज्यांच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचलो अशा आमच्या मार्गदर्शिका माननीय कुलट मॅडम आणि तांत्रिक जे काही आपल्या सहकार्य या ठिकाणी लाभत आहे की माझा चेहरा दिसतो का नाही, प्रश्न दिसतो का नाही, हे सुद्धा अतिशय महत्वाचं काम, महत्वाची जबाबदारी पार पाडणारे आमचे मित्र डॉक्टर बाबासाहेब पवार सर, त्याचप्रमाणे रवी भापकर सर, या सर्वांचं या ठिकाणी मी आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतोय. धन्यवाद सर.